एकदा नाकात रक्त काढून दाखव तुम्हाला खूप आवडतो. मला असं वाटतं की मीम्स इज इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. पूर्वी जी दाद मिळायची ना ते आता मीम्स आहे. नव्याने काही दोन तीन कला आत्मसात केल्या, भांडी घासणं, केर काढणं. मला ऍक्च्युली असं वाटतं की भांडी घासण्यासारखं डिस्ट्रेसिंग काही चाललं तर हवे होते. फॉर मी वॉज अ व्हेरी इमोशनल जर्नी. जसं बिग बॉस सारखा शो आहे तर फार कमालीचा मेंटल फिटनेस पाहिजे तिकडे जाऊन त्या घरात राहायला. अच्छा, रॅपिड फायरचा प्रश्न नव्हता. नमस्कार, मी आरती बोराडे लोकसत्ता ऑनलाईनच्या डिजिटल अड्ड्यामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपल्या सोबत एक असा अभिनेता आहे ज्याने दूरदर्शन, सॅटेलाइट चॅनल, टीव्ही मालिका, चित्रपट, वेब सिरीज या सर्वांवरतीच अधिराज्य गाजवलं आहे आणि आता हा चॉकलेट बॉय स्वतःचं ओटीटी प्लॅटफॉर्म घेऊन आपल्या सर्वांच्या भेटीला आला आहे. तुम्ही बरोबर ओळखला असणार, स्वप्नील जोशी आज आपल्या सोबत आहे. स्वप्नील, तुझं लोकसत्ता ऑनलाईन मध्ये स्वागत. थँक्यू सो मच. तू आता प्रेक्षकांसाठी ऍक्च्युली गुड न्यूज आहे की तू ओटीटी प्लॅटफॉर्म घेऊन येतो, तर त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल प्लॅटफॉर्म विषयी. मलाही खूप आवडेल सांगायला. नमस्कार, मी स्वप्नील जोशी, इंडस्ट्रियलिस्ट, फिलॅन्थ्रॉफिस्ट, माझे चांगले मित्र श्री नरेंद्र फिरोदिया आणि मी आणि आमचे काही सहकारी, म्हणजे सगळे मिळून आम्ही 7 लोक आहोत. आम्ही सगळे मिळून एक बहुभाषिक प्रादेशिक ओटीटी घेऊन येतो. या दोन्ही शब्दांकडे मी परत येणार आहे नंतर, म्हणजे बहुभाषिक आणि प्रादेशिक का. तर बहुभाषिक प्रादेशिक ओटीटी घेऊन येतो ज्याचं नाव आहे वन ओटीटी. वन म्हणजे ओएनई वन नाही, वन आकडा, वन नंबर वन, वन ओटीटी. अर्थात हा बहुभाषिक असणार आहे. मी म्हटलं तसं हा प्रादेशिक असणार आहे. त्यामुळे ह्याच्यात भारतातल्या, जगभरातल्या भिन्न भिन्न भाषांचा कॉन्टेंट असणार आहे. पण सुरुवात आपण 4 भाषांपासून करतोय. अर्थात इंग्रजी आणि कोरियन कॉन्टेंट वगैरे असेलच, पण तो डब्ड असेल. पण ज्या 4 भारतीय भाषांपासून आपण सुरुवात करतोय त्या 4 भाषा मराठी, गुजराती, बंगाली आणि भोजपुरी किंवा अवधी अशा असणार आहेत. म्हणून मी असं म्हटलं की हा बहुभाषिक प्रादेशिक ओटीटी आहे. म्हणजे हिंदी कॉन्टेंट कमी असणार आहे, पण हिंदी भाषेचे जे डायलेक्ट्स आहेत, मग ते भोजपुरी असेल, अवधी असेल, तसा कॉन्टेंट कदाचित असण्याची शक्यता जास्त आहे. सो म्हणून मी आवर्जून असं म्हटलं की हा बहुभाषिक असला तरी हा प्रादेशिक आहे. इट्स अ रिजनल नॅशनल ओटीटी. छान. नक्कीच प्रेक्षक सगळे असे आतुर आहेत की तुझा प्लॅटफॉर्म कधी येणार आणि कधी असं त्याच्यावरती आम्हाला कॉन्टेंट बघायला मिळणार. आता सध्या पाहायला गेलं तर प्लॅनेट मराठी हा मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म आहे, हिंदीमध्ये पण आहे. पण तुझा असा प्लॅटफॉर्म आहे जो, म्हणजे तुझ्या प्लॅटफॉर्मवरती आम्हाला काय असं वेगळं पाहायला मिळणार, काय गोष्टी हायलायटेड असणार आहेत हे तू जरा आम्हाला. मला असं वाटतं की ओटीटी हे एखाद्या मोठ्या मॉलसारखं असतं. त्याच्यात कपड्याची पण दुकानं असतात, त्याच्यात खेळण्यांची पण दुकानं असतात, त्याच्यात बुटांची असतात, चपलांची असतात, खायची प्यायची असतात, गेम झोन असतो आणि तुम्हाला चॉईस असतो की तुम्ही एकाच डेस्टिनेशनला जाता, खरं तर एका बिल्डिंगमध्ये शिरता, पण त्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात एका छताखाली. ओटीटीचं प्रमुख स्वरूप असंच आहे, कुठल्याही ओटीटीचं. आमच्या ओटीटीचं स्वरूप हेच आहे की त्याच्यात तुम्हाला वेब सिरीज असतील, डॉक्युमेंटरीज असतील, डॉक्यू ड्रामाज असतील, बायोपिक्स असतील, वेब शोज असतील, फिल्म्स असतील, टीव्ही सिरीज असतील, किंवा एज्युटेनमेंट कॉन्टेंट असेल. या व्यतिरिक्त आपण याच्यात ई कॉमर्स पण इंटिग्रेट करतो, म्हणजे शॉपिंगही करू शकाल तुम्ही अनेक गोष्टींसाठी. किंवा आपण याच्या व्यतिरिक्त स्पोर्ट्समधला खूप सारा कॉन्टेंट इंटिग्रेट करतोय. किंवा आपण ह्याच्यात एज्युटेनमेंट कॉन्टेंट आणतोय. म्हणजे आता गेल्या 2 वर्षात आपल्या सगळ्यांनाच ऑनलाईन एज्युकेशन घ्यायची सवय झाली. 2 वर्षापूर्वीपर्यंत ऑनलाईन एज्युकेशन म्हणजे काय हे वेगळं सांगायला लागायचं, पण आता अगदी पहिली, दुसरी, तिसरीतल्या लहान मुलांपासून त्यांना माहिती आहे की ऑनलाईन क्लासेस होतात म्हणजे काय होतं. सो एज्युटेनमेंटची एक अख्खी विंग असणार आहे. गेमिफिकेशन असणार आहे, म्हणजे वेगवेगळे गेम्स तुम्ही खेळू शकाल विदिन दी ओटीटी. जेणेकरून मुद्दा असा आहे की तुम्ही एकदा वन ओटीटीच्या दालनामध्ये आलात की तुम्हाला या सगळ्या गोष्टी एकाच छताखाली उपलब्ध व्हायला पाहिजेत. आत्ता तुम्हाला यासाठी जर 10 वेगळी वेगळी ॲप्स डाउनलोड करायला लागत असतील तर ती कराल न लागता विदिन दॅट वन ॲप, त्या एका इकोसिस्टममध्ये राहून तुम्ही या सगळ्या गोष्टी कशा करू शकाल असा प्रयत्न आम्ही करतोय. आणि मला असं वाटतं की हा खूप इंटरेस्टिंग फॅक्टर ठरणार आहे. कारण जनरली तुम्ही जेव्हा ओटीटी म्हणता तेव्हा तुम्ही एंटरटेनमेंट म्हणता, पण ओटीटीमध्ये ई कॉमर्स पण, ओटीटीमध्ये गेमिफिकेशन पण, ओटीटीमध्ये एज्युकेशन पण, या गोष्टी थोड्या नवीन आहेत आणि त्या आम्ही करण्याचा प्रयत्न करणार. नक्कीच हे सगळं ऐकल्यानंतर अशी उत्सुकता वाढतीये की
नक्की कसं असणार आणि कसं पाहायला मिळणार हे सगळं करायला. माझ्याप्रमाणे माझ्या बाकीच्या सहकाऱ्यांना देखील प्रश्न विचारत ते विचारते. हा प्लॅटफॉर्म नॅशनल ऑडियन्ससाठी असणार आहे, त्यामुळे आता मराठी प्रेक्षक आहे त्यांना असं वाटतं की मराठी कॉन्टेंट किती आम्हाला पाहायला मिळेल त्यावर. मला असं वाटतं की मी मराठी आहे, बहुतांश आमचे पार्टनर्स मराठी आहेत, त्यामुळे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की मराठीबद्दल एक वेगळा हा सॉफ्ट कॉर्नर आहेच, म्हणजे झुकतं माप आहेच आणि त्याचा अत्यंत अभिमान आहे, त्याच्यात काही वाईट वाटण्यासारखं काही नाही, ती आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे उत्तम मराठी कॉन्टेंट असणार आहे. या व्यतिरिक्त अनेक भाषांमधला कॉन्टेंट तुम्हाला मराठीमध्ये डब करून बघता येईल. म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला, हे आमच्याकडे शोज नाही आहेत, मी उदाहरण म्हणून सांगतोय की मनी हाईस्ट सारखा सुपर हिट शो जर तुम्हाला मराठीत बघायला मिळाला डब करून तर आवडेल ना तुम्हाला बघायला, किंवा तो जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. किंवा नार्कोस सारखा शो, किंवा फौदा सारखा शो, किंवा गेम ऑफ थ्रोन्स सारखा शो, परत मी म्हणतो की आमच्याकडे हे शोज नाही आहेत, मी उदाहरण म्हणून म्हणतोय. त्यामुळे असा खूप सारा इंटरनॅशनल कॉन्टेंट आहे जो लोकांना बघायला आवडेल जर तो त्यांना त्यांच्या भाषेत बघता आला तर, त्यांच्या भाषेत कन्झ्युम करता आला तर. आत्ता त्याची रिस्ट्रिक्शन अशी होतात की एकतर तो त्या भाषेत असतो किंवा त्याला इंग्लिश सबटायटल असतात, बियॉन्ड दॅट ते शोज तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. तर असा खूप सारा कॉन्टेंट तुम्हाला मराठी लोकांना मराठीमध्ये, गुजराती लोकांना गुजरातीमध्ये, बंगाली लोकांना बंगालीमध्ये, भोजपुरी लोकांना किंवा हिंदी स्पीकिंग लोकांना त्यांच्या डायलेक्टमध्ये तो बघायला मिळेल. आणि त्यामुळे सगळ्यांनाच खूप रिजनल स्पेसमध्ये कॉन्टेंट खूप बघायला मिळेल जो त्यांनी याआधी पाहिला नाही आहे. आणि परत तुझ्या प्रश्नाच्या पूर्वार्धाकडे यायचं तर होय, मराठीला झुकतमाप असणारच आहे आणि असायलाच पाहिजे, म्हणजे असणारच, म्हणजे त्याच्यात. आणि तो म्हणजे अत्यंत आनंदाने मी सांगतोय की झुकतमाप असणारच आहे. असं म्हटलं जातं की मराठी चित्रपट असतात जे ओटीटीवर चालत नाही, सारखा याच्यावर चर्चा सुरू असते की चालतच नाही, का चालत नाही किंवा येतच नाही. हा येतच नाही, विकलेच जात नाही. हो, त्यावर काय बोलू? मला असं वाटतं की त्यावर मी काही बोलायची गरज नाही, कारण माझ्यापर्यंत त्याचा खारीचा वाटा ऑलरेडी उचललाय. बळी ही कदाचित पहिली मराठी फिल्म अशी असेल जी डिरेक्ट टू ओटीटी विकली गेली आणि ती डिरेक्ट टू ओटीटी विकत घेतली गेली, अमेझॉन सारख्या अत्यंत बलाढ्य प्लॅटफॉर्मने ती घेतली आणि ती डिरेक्ट टू ओटीटी आली. त्यामुळे मला असं वाटतं की हे झाल्यानंतर आता परत त्याच्यात काही बोलण्यासाठी उरत नाही, ते करून झालंय ऑलरेडी, इट्स डन. आणि त्या निमित्ताने आय थिंक जी सिम्स आमचं प्रोडक्शन हाऊस, म्हणजे कार्तिक आणि अर्जुन यांचं प्रोडक्शन हाऊस, विशाल, फुरिया, मी, आमची टीम, आय थिंक एक मला मनापासून आनंद या गोष्टीचा आहे की आमच्या माध्यमातून एक नवीन दालन खुलं होईल. कदाचित आता हे मोठे ओटीटी प्लॅटफॉर्म्स डिरेक्ट मराठी फिल्म्स विकत घ्यायला सुरुवात करतील, कारण बळी खूप चांगला रिसिव्ह झालाय, त्याला IMDB वर 8+ रेटिंग आहे, जी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि खूप चांगला फीडबॅक आहे सोशल मीडियावर, डिजिटली, प्रिंट, ऑनलाईन, ऑफलाईन. सो वी आर व्हेरी व्हेरी हॅपी. आणि हे येत नाहीत किंवा हे विकत घेतले जात नाहीत ह्याला कुठेतरी आता निदान अल्पविराम नाही तर स्वल्पविराम तर निश्चितच लागलाय. अँड आय एम एक्स्ट्रीमली प्राऊड की ती माझी फिल्म आहे. मला असं विचारायचंय की कोणत्या कोणत्या वेगळ्या प्रकारचे जॉनरचे मूवीज आणि शोज आम्हाला ह्या प्लॅटफॉर्मवर बघायला मिळणार. मला मी मगाशी तसं म्हटलं की हा मॉल आहे, त्यामुळे सगळ्या प्रकारचे, म्हणजे फ्रॉम कॉमेडी टू रोमॅन्टिक टू थ्रिलर टू रॉमकॉम्स टू हॉरर टू पिरियॉडिक टू हिस्टॉरिकल सगळंच बघायला मिळणार. आणि स्वप्नील जोशी आम्हाला इथे एक अभिनेता म्हणून दिसणार आहे की पडद्या मागची भूमिका. मला मनापासून असं वाटतं की माझी बॅट मी कॅप्टन असं असू नये, माझा ओटीटी म्हणून मी काम करतोय असं नाही व्हायला पाहिजे. पण एखाद्या गोष्टीला जर त्या दिग्दर्शकांना, त्या निर्मात्यांना असं वाटलं की त्या रोलला मी बसतोय, तर ऍक्टर म्हणून मला त्याची लुक टेस्ट द्यायला, त्याच्यात काम करायला निश्चित आवडेल. पण हा अट्टा अजिबात नसणार आहे की अरे आता आपण ओटीटीमध्ये पार्टनर आहोत किंवा आपली इन्व्हेस्टमेंट आहे म्हणून मग चला आपण त्याच्यात काम पण करूया, असा अट्टाच नसणार आहे. एक मराठी कलाकार ओटीटी प्लॅटफॉर्म, एक वेगळा ओटीटी प्लॅटफॉर्म घेऊन येत आहे, ही खरंच म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण हे तुझ्यासाठी किती चॅलेंजिंग होतं हे सगळं जुळवून आणणं, किंवा किती चॅलेंजेस होते तुझ्यासमोर? चॅलेंजेस आहेत आणि चॅलेंजेस रोज आहेत, पण मला फार उत्तम पार्टनर्स मिळाले. कारण हे शिवधनुष्य, हे एकट्या माणसाचं काम नाही, हे टीमवर्क आहे. तर मला आवर्जून सगळ्या पार्टनर्सचं नाव घ्यायला आवडेल. पहिलं मी नाव ऑलरेडी घेतलं आहे, श्री नरेंद्र फिरोदी आहेत, श्री सतीश उतेकर आहेत, जे ठाणे जनता सहकारी बँक, जे तुम्ही नाव ऐकलं असेल, त्याचे एक्स CMD होते आणि ही रिटायर्ड, म्हणजे ही वॉज हेडिंग ठाणे जनता फायनान्समधलं आणि बँकिंग, कोऑपरेटिव्ह बँकिंग सेक्टरमधलं खूप मोठं नाव आहे. सो ही इज लिडिंग द एंटायर फिनान्स फॉर अस. नरेंद्र फिरोदिया, मी, उतेकर सर,
चेतन मणियार म्हणून आमचे एक पार्टनर आहेत, जे कॉन्टेंट मधलं खूप मोठं नाव मानलं जातं संपूर्ण आशिया खंडातलं. ही इज वन ऑफ द पार्टनर्स. नंतर आर डब्ल्यू मीडिया म्हणून एक खूप मोठी मार्केटिंग एजन्सी आहे जी ATL BTL मार्केटिंगमध्ये खूप मोठं काम करते. त्याचे जे तीन पार्टनर्स आहेत म्हणजे व्यंकट सर, राजीव सर आणि विनू सर, राजीव जानी, विनायक सातपुते आणि व्यंकट श्रीनिवासन, व्यंकटेश श्रीनिवासन, हे तीन, हे तिघेही आपले पार्टनर्स आहेत. तर ही मला असं वाटतं की एक खूप चांगली टीम एकत्र जुळून आली आणि प्रत्येकाने या शिवधनुष्यचा एक एक भाग उचलून धरण्याचं ठरवलंय. कारण ते एका माणसाचं कामच नाही, मी हे एकटा करूच शकलो नसतो. या सगळ्यांच्या मदतीने मी कदाचित इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला मी दिसतोय किंवा कुठे कुठे तुम्हाला NFSR दिसत असतील, पण या सातही लोकांचं इक्वल कॉन्ट्रीब्युशन आहे ते घडण्यात किंवा ते घडवून आणण्यात, आणि म्हणून ते कदाचित होत आहे. खूप मजा येते आम्हाला आणि माझ्यासाठी पडद्याच्या या बाजूला येऊन काम करण्याची ही पहिली वेळ आहे. इतकी वर्ष पडद्याच्या समोर काम केलं, त्यामुळे बॅकएंडला काय काय घडतं, म्हणजे तुम्ही जेव्हा एखादं मोबाईल उघडता आणि OTTचं बटन ऍप उघडता आणि एखादं बटन सपोज तुम्ही समांतर दाबता, क्लिक करता, त्याच्या मागे किती काय काय नाट्य घडतं ते फीड तुम्हाला स्क्रीनवर दिसायला, हे इतकं रोमांचित आणि हर्षित करणार, म्हणजे इट्स अ डिफरंट वर्ल्ड ऑल टुगेदर. तर ते सगळं मला अनुभवायला मिळतंय, शिकायला मिळतंय आणि कॉन्टेंट टॅकल करायला मिळतंय. कारण ऍक्टर म्हणून मी वर्षाला किती काम करणार, एक सिनेमा, दोन सिनेमे, तीन सिनेमे, एक टीव्ही शो, दोन टीव्ही शो, एक नाटक, माझ्या मर्यादा आहेत. पण आता जेव्हा मी कॉन्टेंट क्युरेट करतोय तेव्हा मी 15 शो 16 शो, 2-3 गुजरातीमधले, 4 बंगालीमधले, 2 भोजपुरीमधले, 5 मराठीमधले, इतका सगळा कॉन्टेंट मला हाताळायला मिळतोय, खेळायला मिळतोय, त्या गोष्टींवर बसायला मिळतंय, त्याच्यातला त्याचा भाग होण्याचा आनंद मिळतोय. सो क्रिएटिव्ह पर्सन म्हणून तो एक वेगळाच आनंद मला मिळतोय. आणि या सगळ्यात मी काही काम करणार नाहीये, पण तो प्रोसेस मला अनुभवायला मिळतोय आणि क्रिएटिव्हली ते फार महत्वाचं आहे आणि आनंददायी असं मला वाटतं. हा एक म्हणजे एकंदरीत एक वेगळा अनुभव आहे याच्यातून तुला खूप शिकायला पण मिळतं आणि सगळंच वेगळं संपूर्णपणे आणि खूप वास्ट आहे, त्यामुळे खूप वर्ष मला शिकत राहावं लागणार आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक हिंदी चित्रपट किंवा अनेक हिंदी हे OTT ह्याच्यावरती रिलीज झाली, त्यामानाने मराठी चित्रपट फार कमी दिसली, तर मग त्यात कुठेतरी आपली मराठी इंडस्ट्री कमी पडली असं तुला वाटतं का? मला असं वाटतं काय झालं यापेक्षा आत्ता काय झालं ते प्रेझेंटमध्ये जाणे. मी मगाच्या प्रश्नात ते उत्तर दिलंय की बळी ऑलरेडी रिलीज झालाय OTTवर, त्यामुळे मराठी इंडस्ट्री कमी पडली का वगैरे, तर मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि कधीतरी फर्स्ट टाईम असतोच ना. आता हिंदी इतकी वर्ष रिलीज होत आहेत म्हणून आपल्याला त्याचं नाविन्य वाटत नाही, पण तुम्ही एखाद्या 20 वर्षाच्या मुलाला जर एखाद्या 1 वर्षाच्या मुलाशी कम्पेअर करायला लागलात तर ते चालणार नाही. इट्स अ न्यू सेटअप. आता पहिली मराठी फिल्म आली की बळी, जी डिरेक्ट टू OTT विकली, सुरुवात झाली. पुढच्या वर्षी कदाचित 6 सिनेमे येतील, त्याच्या पुढच्या वर्षी 60 येतील, त्याच्या पुढच्या वर्षी 600 येतील. समबडी नीड्स टू ब्रेक दॅट ग्राउंड, वी हॅव डन दॅट, होपफुली मोर विल फॉलो. त्यामुळे त्यासाठी मराठी इंडस्ट्री, मला नेहमी असं वाटतं की आपण खूप हार्श असतो आपल्या स्वतःबद्दल. आपण हिंदी इंडस्ट्रीमध्ये किती वेळा असा प्रश्न विचारतो की हिंदी इंडस्ट्री कमी पडली असेल, तुम्ही कधी विचारता का हिंदीतल्या कुठल्या मोठ्या नटाला? मग मराठीबद्दल आपण नेहमी हा एक आउटलुक का घेतो की आपण कमी पडलो का वगैरे. आपण नाही कमी पडलो, आपण मेहनत करतोय, आपण चांगलं काम सातत्याने करतोय, कधी त्याला यश येतंय कधी त्याला येणार नाही, पण दॅट्स हाऊ एनी बिझनेस वर्क्स. अजून एक प्रश्न होता दुसरा की बाहुबली हा चित्रपट आला किंवा त्याच्यामध्ये रामायण महाभारत आला नाही असं तू म्हणाला होतास मध्यंतरी, मग जर रामायण महाभारत चित्रपट आले तर त्याच्यामध्ये तू कोणती भूमिका साकारशील किंवा तुला कोणती भूमिका साकारायला आवडेल? महाभारतामध्ये मला अर्थातच श्रीकृष्ण साकारायला आवडेल, साकारलाय म्हणजे परत तेच. मला हा प्रश्न रिडंडंट वाटतो कारण लोकही मला दुसरी कुठली भूमिका साकारू देणार नाही इतकं त्यांच्या मनात तो कृष्ण भरलाय. सो मला निश्चित आवडेल आणि अहो भाग्य असेल जर भगवान श्रीकृष्णांची भूमिका मला साकारायला मिळाली पुन्हा. तर OTT म्हटलं की बरेच वेळा आपण सेक्स किंवा शिवीगाळ किंवा असे बरेच कंटेंट असतं, तर मग या OTTला तुम्हाला सेन्सरशिप आली पाहिजे का असं तुझं काय म्हणते? मला असं वाटतं की जगात आयुष्यात फक्त OTT नाही, OTTच्या बाहेर पण ऑफिसमध्ये वावरताना, बसमधनं जाताना, सेल्फ रिस्ट्रेंट आणि सेल्फ सेन्सरशिप सारखी सेन्सरशिप नाही. आणि मी फक्त OTT बद्दल बोलत नाही, म्हणजे तुम्ही मैत्रिणींमध्ये कदाचित सिगरेट पित असाल पण तुम्ही आईवडिलांसमोर सिगरेट प्याल का, मग ती सेन्सरशिप नाही का? पण ती कुठली सेन्सरशिप आहे? सेल्फ सेन्सरशिप आहे ना. तुम्ही कदाचित मित्रांबरोबर एखादी शिवी हसडाल पण तुम्ही आजी आजोबांसमोर ती शिवी हसडाल का, मग ती कुठली सेन्सरशिप आहे? ती सेल्फ सेन्सरशिप आहे ना. मला असं वाटतं की सेल्फ सेन्सरशिप इज द बेस्ट सेन्सरशिप.
आणि सेल्फ सेन्सरशिप ही दोन्ही बाजूनी असली पाहिजे, प्रेक्षकांच्या वतीनेही असली पाहिजे आणि ती आम्हा मेकर्सच्या वतीनेही असली पाहिजे. कारण नुसतं एकतर्फी असं बोलणं की अरे आम्ही काही दाखवू आणि मेकर्सनी सत्सग विवेक म्हणजे प्रेक्षकांनी सत्सग विवेक बुद्धी वापरून ते पाहावं असं नाही चालणार. ती जबाबदारी दोन्ही पदाधिकाऱ्यांनी किंवा दोन्ही बाजूंनी इक्वली उचलायची जबाबदारी. तुला बरेच वेळा सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं तर मग सगळ्याच यशस्वी लोकांना केलं जातं नाही यशस्वी असण्याचं प्रतीक झालंय नाही मग त्याच्यावर तुझा टेक काय किंवा तू ट्रोलर्सना काय सांगशील किंवा कशा प्रकारे. थँक यू फॉर ऍक्सेप्टिंग द फॅक्ट दॅट आय एम सक्सेसफुल दॅट आय मॅटर. बऱ्याच वेळा ना तुझ्यावरती आम्ही मीम्स व्हायरल झालेले बघत असतो तर म्हणजे कधी कधी ते बघून ऑब्व्हियसली तुला पण हसायला येत असणार तर त्याच्यातला तुझा आवडतं मीम कोणता. एकदा नाकातनं रक्त काढून दाखव तुम्हाला खूप आवडतो. ऑलमोस्ट सगळीकडेच असतं मला खूप आवडतो. आणि मला परत असं वाटतं की मीम्स सी आपण ते कसं घेतो याला फार महत्व. मला असं वाटतं की मीम्स इज इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. पूर्वी जी दाद मिळायची ना ते आता मीम्स आहेत. मीम्स कशावर बनतात तुम्ही कुठल्याही फ्लॉप कॉन्टेंटवर मीम्स बनलेले कधी पाहिले? फक्त चर्चेत असलेल्या गोष्टींवरच मीम्स बनतात. दॅट आन्सर्स युअर क्वेश्चन. करोना पूर्वीच्या काळामध्ये चित्रपट मालिका आणि ते निर्मिती वगैरे हे सगळं एक चक्र लागलेलं होतं मागे कलाकारांच्या म्हणजे एक वेगात आयुष्य होतं. गेल्या 2 वर्षामध्ये वैयक्तिकरित्या स्वप्नीला स्वतःला काय शोधता आलं म्हणजे काही वाचन फिरणं वेगळे काही छंद? खूप वाचन करता आलं. मुलांबरोबर खूप जास्त वेळ घालवत परिवाराबरोबरच खूप जास्त वेळ घालवत आला. नव्याने काही 2-3 कला आत्मसात केल्या. भांडी घासणं केर काढणं कारण कलाच आहेत त्या. मला ऍक्च्युली असं वाटतं की भांडी घासण्यासारखं डिस्ट्रेसिंग काही नाही. आय एम नॉट जोकिंग. जर तुम्ही एकाग्र बुद्धीने भांडी घासलीत म्हणजे मी एक नाटक केलं होतं गेटवेल सून त्याच्यात एक सुंदर वाक्य प्रशांत दळवीने लिहिलं होतं की ध्यान ध्यान म्हणजे काय. कोणतीही कृती ध्यान देऊन करणं म्हणजे ध्यान. त्याच्यासाठी काय पद्मासन घालून प्राणायाम करतच बसलं पाहिजे असं नाही. तुम्ही एकटक सूर्याकडे बघत राहा आणि सूर्यास्त असेल तर ती ध्यानच आहे. आपण म्हणतो ना अरे त्याची तंद्री लागली म्हणजे काय झालंय. ही इज फोकसिंग समवेअर ना ऑर शी इज फोकसिंग समवेअर. तर एकदा करून बघा मी म्हणतो म्हणून की सगळे विचार बाजूला टाका आणि भांडी घासताना ते एन्जॉय करा. की ते खरकटं काढणं मग त्याला ते भांडं ओलं करणं मग त्याला साबू पावडर घेणं मग त्याचा फेस येईपर्यंत ती साबू मग त्या फेसाकडे बघणं मग तो फेस फील करणं हातांवर. इट माइट साऊंड व्हेरी फनी पण इफ यू डू इट राईट इट इज मेडिटेटिव्ह. अनेक लोक म्हणतात अनेक बायकांकडनं तुम्ही ऐकत असाल अनेक पुरुषांकडनं ऐकत असाल की स्वयंपाक करणं मेडिटेटिव्ह आहे. कारण ते आपली थेरपी कशात आहे हे आपण शोधलं पाहिजे. मला जेन्युइनली असं वाटतं की भांडी घासण्यात माझी थेरपी आहे. मी अनेकदा घरी भांडी घासतो कारण ते थेरपॅटिक आहे माझ्यासाठी. मला तो पाण्याचा स्पर्श ते बुडबुडे ते स्वच्छ झालेलं भांडं ते साईडला तुम्ही ठेवल्यानंतर ते ओघळतं आणि काहीतरी छोटंसं पण अचीव केल्याचा एक आनंद मिळतो. तिथे भांडं खराब होतं आणि आता ते भांडं खराब नाही आहे. सो एक जर्नी मिळाली मला त्या 10 मिनिटात. माझी एक छोटी छोटी सक्सेस स्टोरी मला मिळाली. सो ज्याने त्यांनी आपापली थेरपी शोधली पाहिजे. थेरपी म्हणजे कुठल्या तरी सायकॅट्रिस्टकडे किंवा सायकोलॉजिस्टकडे जाऊन बसणं म्हणजे थेरपी नाही. कट्ट्यावर मित्राबरोबर गप्पा मारणं ही पण थेरपी आहे. ऑफिसमधल्या कॉलिगला डबा खाता खाता आपली व्यथा सांगणं आणि त्यांनी काहीतरी पटकन असं बोलून जाणं ज्याच्यातनं कदाचित आपल्याला आपला प्रश्न छोटा वाटू लागणं किंवा त्याचं उत्तर जास्त साध्य वाटू लागणं ही थेरपीच आहे. सो आपण ती शोधत राहिली पाहिजे. त्यामुळे या लॉकडाऊनच्या काळात मला खूप अशा थेरपीज सापडल्या ज्या खरं तर आपल्या आसपास होत्या. ज्या खरं तर किंवा या सगळ्या आधीच्या काळात आपण किती वेळा मोबाईल बाजूला ठेवून घरच्यांशी बोललो होतो. मध्ये एक मीम व्हायरल झालं होतं ते मला खूप आवडलं होतं की नेटवर्क गेलं होतं फोनचं आणि मला अचानक कळलं की माझ्या घरात अजून 4 लोक राहतात आणि ती बरी माणसं आहेत असं एक मीम आलं होतं मध्ये. पण ते इतकं खरं आहे. तर त्या सगळ्या लोकांशी बोलता आलं कारण कोणीच बाहेर जात नव्हतं सगळे घरात होते आणि एका पॉईंट नंतर किती मोबाईल बघणार किती TV बघणार. सो देन पीपल स्टार्टेड टॉकिंग टू पीपल. मग नव्याने आई कळली नव्याने बाबा कळले नव्याने त्यांच्या गमती जमती कळल्या त्यांच्या तरुणपणातल्या गोष्टी कळल्या मुलांच्या नवीन सवयी कळल्या मुलांना मी नवीन कळलो. सो आय थिंक आय एम अ होपलेसली पॉझिटिव्ह पर्सन आय एम अ होपलेसली रोमॅन्टिक पर्सन. तर मला असं वाटतं की पॅन्डेमिकने आपल्याकडनं खूप घेतलं
पण जर आपण थोडासा नीट विचार केला तर या पॅन्डेमिकने आपल्याला बऱ्याच गोष्टी दिल्या. पण आपल्या तब्येतीचं महत्व आपल्याला पॅन्डेमिकने शिकवलं. तुमची जर तब्येत बिघडली तर तुमचा पैसा, तुमचं नाव, तुमचा रुतबा, तुमची ओळख, तुमच्या तुमची पोच किती आहे किंवा पोहोच कहा तक आहे ह्याचा काहीही उपयोग होत नाही हे आपल्याला पॅन्डेमिकने समजलं. कारण राजा असो रंक असो सगळ्यांना त्रास झाला पॅन्डेमिकमध्ये. सो या सगळ्या गोष्टी पॅन्डेमिकने आपल्याला दिल्या. पण कुठेतरी रिअलाईन करायला शिकवलं आपल्याला आपल्या इकोसिस्टमबद्दल या पॅन्डेमिकने. आणि ते रिअलाईन जर आपण झालो नाही या पॅन्डेमिक सारख्या धड्यानंतर पण तर चूक आपली आहे पॅन्डेमिकची. एकीकडे आपण म्हणतोय की सिनेमागृहात जाऊनच बघायला हवं आणि दुसरीकडे आता आपण ओटीटी कडे वळतोय, तर त्याबद्दल तुला काय वाटतं? मला असं वाटतं की तू आज सकाळी ब्रश केलास म्हणून उद्या सकाळी ब्रश करत नाहीस का? सिमिलरली तुझ्या मनात हा थॉट आहे की आता ओटीटी येणार मग सिनेमागृह जाणार नाही. इट इज दिस अँड दॅट. किंवा तू आमटी भात खातेस म्हणून तू पोळीभाजी खाणं बंद करतेस का? कारण पोळीभाजीची आपली मजा आहे, आमटी भाताची आपली मजा आहे. तू चायनीज खातेस म्हणून तू मोगलाई खाणं बंद करतेस का? दीज आर डिफरंट फॉर्म्स ऑफ एंटरटेनमेंट. आपली मूळ गरज एंटरटेनमेंट ही आहे. त्याचं माध्यम कधी मला गाणं ऐकून एंटरटेन व्हायला होतं, कधी मला एखादं चित्र काढून एंटरटेन व्हायला होतं. त्यामुळे चित्रपटांची मजा, चित्रपटांचं वलय, चित्रपटांचं ते विश्व ह्याचं वलय कधीच कमी होणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त एक अजून पर्याय आता उपलब्ध झाला ज्याचं नाव ओटीटी. इट इज नेव्हर गोइंग टू रिप्लेस फिल्म्स. कारण मी गेली 30 वर्ष मेनस्ट्रीम काम करतोय. मी 43 वर्षाचा आता 44 सुरू झालं मला सॉरी. आणि मी त्याच्यात 30 वर्ष मेनस्ट्रीम काम करतोय. जेव्हा टीव्ही आला त्या पहिल्या 4-5 वर्षात मी रामायणात काम केलं तेव्हा लोक असं म्हणायचे, तेव्हा तुमचा जन्मही झाला नसेल बहु अर्ध्या लोकांना, तेव्हा लोक असं म्हणायचे की अरे आता पिक्चर बघायला कोण जाणार, आता घरात टीव्ही आला, आता मला घरात दिसणार ना जे पाहिजे ते, आता मी उचलून का जाऊ पिक्चर बघायला. आणि तेव्हा असं काय होतं की आता बंद होणार थिएटर. आणि 30 वर्षानंतर स्टोरी काय, थिएटर्सची संख्या वाढली, फुटफॉल्स वाढलेत, मल्टिप्लेक्सेस आलेत, त्याचा आता ड्राईव्ह इन्स होत आहेत. सो अन्न वस्त्र निवारा कदाचित आता इंटरनेट या ज्या 4 मूलभूत गरजा आहेत, तशी मनोरंजन ही माणसाची मूलभूत गरज आहे. अगदी आपण इतिहास पाहिला तर आपल्या राजे रजवाड्यांकडे गवई होते, चित्रकार होते, साहित्यकार होते, म्युझिशियन्स होते, ज्यांच्या दरबारात बाकायदा त्यांना ते किताब दिलेले असायचे आणि बाकायदा त्यांना तो मान मरातब देऊन त्यांचे कॉन्सर्ट्स व्हायचे. ते काय होतं, ती आपली मूलभूत गरज आहे. किंवा लहान मुलं रडतं तेव्हा आपण काय करतो, आपण त्याला एंटरटेन करतो ना, मग तो रडायचं थांबतो. ती आपली मूलभूत गरज आहे. त्याचे अवयव, त्याचे ॲव्हेन्यूज बदलत राहतील, त्याची साधनं बदलत राहतील. इतका मोठा टीव्ही होता तर इतका स्मार्टफोन आला. पण कॉन्टेंट, वी आर अ कंट्री ऑफ स्टोरी टेलर्स. म्हणजे अगदी वेदव्यासांपासून ते आजपर्यंत आपण गोष्टी रूपात संस्कार पण करतो. त्यामुळे गोष्ट सांगणं आणि गोष्ट ऐकणं ही आपली मूलभूत गरज आहे. त्याची माध्यमं बदलत राहतील पण आपण गोष्ट सांगतच राहणार आणि आपण गोष्ट ऐकतच राहणार असं मला वाटतं. 1-2 वर्षाच्या काळामध्ये मराठी इंडस्ट्रीतले कलाकार म्हणा किंवा काय, म्हणजे तुमची आपापसात सुद्धा फार तेवढा संवाद झाला नसावा कदाचित, पण महाराष्ट्राचा फेवरेट कोण, ज्या निमित्ताने जी काही तुमची जुगलबंदी आणि सगळ्या कलाकारांचं एकत्र येणं, एकंदरीत मराठी इंडस्ट्रीतला लाईव्हनेस प्रेक्षकांनी बऱ्याच दिवसांनी अनुभवला, तर तुला काय वाटलं त्या याच्या भाग होता? मजा आली, खूप मजा आली. म्हणजे एका वेगळ्या अर्थाने दिवाळी होती आमच्यासाठी. कारण 2-2.5 वर्ष कोणी कोणाला भेटलं नव्हतं आणि सगळे एका छताखाली आले, मजा केली आम्ही, तो इव्हेंट एन्जॉय केला. त्याची एक वेगळी मजा अशी होती की सगळेच विनरच होते, कारण त्या विनर्समधनंच त्यांनी एकाला कोणाला तरी दिले अवॉर्ड. सो एव्हरीबडी एनिवेज वॉज हॅपी बिकॉज हर कोई जितके आया था उधर. सो एक युफोरिया पण होता, सगळे सगळ्यांना भेटले, गप्पा टप्पा, गमती जमती. आणि परत मला फार आनंद आणि अभिमान आहे की त्याचं सूत्रसंचलन करण्याची संधी मला मिळाली. सो खूप मजा आली आणि आम्ही खूप दंगा घातला आणि तो बघितलाही लोकांनी. आणि एकूणच म्हणजे जसं अँकरिंगचं स्वरूप पण बदललेलं वाटलं किंवा एकमेकांमधलं इंटरॅक्शन असेल सगळ्याच याच्यामध्ये थोडासा वेगळा लाईव्हनेस पण होता. एकंदरीतच हे सगळं लेखन प्रक्रिया म्हणा किंवा विचार करण्याची प्रक्रिया किंवा अप्रोच म्हणा हा बदलत चाललाय कलाकार म्हणून तुला तसं वाटतं? मला मनापासून असं वाटतं की बदलत राहतोच तो आणि बदलत राहावा, कारण लोकांच्या टेस्ट बदलतात, लोकांच्या आवडीनिवडी बदलतात. त्यामुळे त्या जर मॅच करायच्या असतील, कारण पूर्वी काय होतं,
पूर्वी आपल्याकडे एक चॅनल होता आणि तेवढंच एक्सपोजर होतं. आता मी स्क्विड गेम्स पण बघतोय, आता मी गेम ऑफ थ्रोन्स पण बघतोय, आता मी कुठलीतरी कोरियन सिरीज बघतोय, कुठेतरी इस्रायली फिल्म बघतोय, कुठेतरी मेक्सिकन सिनेमा बघतोय, कुठली तरी साऊथची इंटरेस्टिंग वेबसिरीज बघतोय. तर आता मला आता या बदलत्या टेस्टप्रमाणे सगळाच कॉन्टेंट बदलला पाहिजे आणि त्याचं बाह्यरूप बदलत आहे, कारण ते तुम्ही बदलू शकता मोठा करायचा छोटा करायचा, पण त्याचा आत्मा आणि गाभा पण बदलायला पाहिजे आणि तो आजच्या ऑडियन्सशी संवाद साधता आला पाहिजे. असं सगळे सतत प्रयत्न करत असतात आणि आपणही करत असतो. सो कधी तो यशस्वी होतो, कधी तो फसतो, पण बदलत राहतोच आणि बदलत राहावा असं मला वाटतं. तुझ्या ड्रीम रोल बद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. मला नेहमी असं वाटतं की माझा पुढचा प्रोजेक्ट माझा ड्रीम रोल आहे, कारण मी एका वेळेला एक प्रोजेक्ट करतो आणि तो जर मला प्रोजेक्ट माझा ड्रीम रोल वाटत नाही तर मी तो ऍक्सेप्टच करत नाही. पण माझा ड्रीम्सची व्याख्या थोडी वेगळी आहे. आय डोंट हॅव वन बिग ड्रीम, आय हॅव मिलियन्स ऑफ स्मॉल ड्रीम्स विच विल इव्हेंच्युअली हेल्प मी रीच दॅट वन बिग ड्रीम. त्यामुळे कधी एक डेली शो माझा ड्रीम रोल असतो, कधी एक नाटक माझा ड्रीम रोल असतो, कधी एक चित्रपट माझा ड्रीम रोल असतो, कधी एक व्यवसाय माझा ड्रीम रोल असतो, अँड ऑल दॅट विल प्रॉबली वन डे होपफुली लीड मी टू वन बिग ड्रीम दॅट आय अचीव्ह. टीव्हीपासून सुरुवात झाली आणि ते माध्यम तो काळ वेगळा होता, तिथून ते मराठीतला आघाडीचा नायक, त्याच्यानंतर पुन्हा हिंदीमध्ये, म्हणजे सतत तू एक ते स्वतःच एक सर्कल किंवा एक छाप होऊ दिली नाहीस, ते सतत ब्रेक करत आलास. पण इतकी वर्षांचा अनुभव आणि काम आणि इतक्या वर्षात केलेल्या भूमिका किंवा बदलत गेलेला काळ बघितलं तर एक अभिनेता म्हणून स्वप्नीलला स्वतः काय नवं वाटलं किंवा ह्या टप्प्यावर पोहोचल्यानंतर काय विचार येतो मनामध्ये? मला मनापासून असं वाटतं की मी खूप भाग्यवान आहे, कारण 2 मिनिट्स नूडल्सचा जमाना आहे. तिथे 30 वर्ष रेलिव्हंट राहणं आणि मेन स्ट्रीम काम करत राहणं आणि लोकांनी ते मान्य करणं आणि लोकांनी मला ऍक्सेप्ट करणं आजही हे केवळ त्यांचं प्रेम आहे. कारण माझ्यापेक्षा बेटर दिसणारे, माझ्यापेक्षा बेटर काम करणारे, माझ्यापेक्षा जास्त फिट, माझ्यापेक्षा जास्त ताकदीचे नट अभिनेते आहेतच आणि ते गेली 30 वर्ष आहे. असं असताना सुद्धा ऑडियन्सनी मला आज जिथे कुठे बसवलंय, छोट्या मोठ्या पदावर जिथे कुठे बसवलंय, हे निव्वळ त्यांचं प्रेम आहे आणि मी आयुष्यभर त्यांचं ऋणी राहण्याबद्दल. आणि ह्याची परतफेड मी एकाच पद्धतीने करू शकतो, ते काम करू नये. सो ते नवीन नवीन वेगळं वेगळं काम करत राहण्याचा प्रयत्न सातत्याने करत राहील इज ऑल आय कॅन से, ओनली ग्रॅटिट्यूड, नथिंग एल्स. हिंदी चित्रपट किंवा वेब मालिका असा पर्याय कधी करावा असं वाटला नाही का? हा पर्याय म्हणून मला आवडतो पण याचा अट्टहास नसावा असं मला वाटतं. कारण मोर दॅन एव्हर आता द लाईन्स आर रिअली ब्लरिंग. आता हिंदी सिनेमा आणि मराठी सिनेमा असं राहिलंच नाही, आता इज ओनली गुड सिनेमा अँड नॉट सो गुड सिनेमा. सेम इज विथ वेब. तुम्ही जर फॅमिली मॅन पाहिलात तर अर्धा साऊथ इंडियन भाषेतला शो आहे, कारण तिथली माणसं ती भाषा बोलतात. सो दे आर नॉट सेईंग की आम्ही हिंदी शो बनवला, ते म्हणतात आम्ही एक शो बनवला आहे, त्याच्यात बंगाली माणूस आला तर तो बंगालीत बोलतो, मद्रासी आला तर मद्रासीत बोलतो, गुजराती आला तर गुजराती बोलतो, मराठी आला तर मराठी बोलतो. हा फॉर्मॅटच त्यांनी केला. सेम इज विथ कॉन्टेंट टुडे. त्यामुळे मला असं वाटतं की मोर दॅन एव्हर एखादा चांगला प्रोजेक्ट आला आणि त्याची बोलीभाषा जर हिंदी असेल तर त्याची ना नाही, पण आता एक हिंदी प्रोजेक्ट करायचा यार असा हट्टहास नाही. पण तशी काही संधी भविष्यात? मला असं वाटतं नेव्हर से नेव्हर. 2022 काय असेल काय माहिती. तू सतीश किंवा मुक्ता असे तुम्ही एक वेगवेगळे प्रोजेक्ट म्हणजे सिक्वल्सच्या माध्यमातून म्हणा प्रेक्षकांसमोर येत राहिलात. पुन्हा मी सिक्वल नाही म्हणणार, पण ही जी यशस्वी त्रिकूट आहे ते पुन्हा कधी दिसणार? निश्चित दिसणार, त्याच्यात काही दुमत नाहीच आहे. फक्त आता ते कशातून दिसेल हे थोडंसं गुलदस्तात आहे, पण मी सतीश आणि मुक्ता काही ना काहीतरी करत राहणारच एकत्र, त्याच्यात काही म्हणजे त्याच्यात काहीच दुमत नाही. स्वप्नील परत नाटकांकडे वळणार आहेस का तू? मला खूप आवडेल. इनफॅक्ट मी यावर्षी कुठल्या तरी प्रेस पोर्टलला इंटरव्ह्यू दिला, त्यास म्हटलं की माझा जेन्युइनली प्रयत्न आहे की यावर्षी मला एकतर परत TV करायचं आहे. मी ऑलरेडी हवाई उद्या करतोय गेली 1 वर्ष, पण हवाई उद्यामध्ये मी एक वेगळ्या भूमिकेत लोकांसमोर येतो. हवाई उद्याचं पण असं झालं की मला फार इंटरेस्टिंग वाटतं की प्रेक्षक येणं बंद झालं शोमध्ये आणि समोर जे लोक बसायचे, जे दाद द्यायचे त्यांच्या विनोदाला, ते कोणी बसायचं नाही. आणि मग त्या टीमच्या असं लक्षात आलं की जर विनोदाला दाद नाही मिळाली तर विनोद खुलत नाही आणि स्किट उचललं जात नाही. त्यामुळे त्यांनी मला ते समोर आणण्याचं कारण पण ते होतं की दादा आम्हाला कोणतरी असा माणूस पाहिजे ज्याला कॉमेडी कळते आणि जो करेक्ट पंचवर हसेल आणि जो आमचा विनोद उचलून धरेल, आणि ते गिव्ह अँड टेक करेक्ट राहिली तर तो कॉमेडी होते. अदरवाईज
समोर जर असा चेहऱ्याची लोक बसली तर किती चांगलं तुम्ही क्रिएट करा कॉन्टेंट ते वर्क नाही होणार. म्हणून मला त्यांनी हवाई उद्यामध्ये इन केलं आणि ते वर्षभर चाललं. त्यामुळे हवाई उद्या फॉर मी वॉज अ व्हेरी इमोशनल जर्नी. पण हवाई उद्या इज नॉट मेन स्ट्रीम टी व्ही फॉर मी ऍक्टर म्हणून. तर यावर्षी इधर मी नाटक करीन किंवा मेन स्ट्रीम टी व्ही करीन असं मी स्वतःला तरी म्हणतोय. आता बघूया काय होत आहे किंवा काय येत आहे, पण मला आवडेल दोनपैकी काहीतरी एक करायला. त्यालाच धरून मला असा प्रश्न विचारायचा की त्या ठिकाणी बसून तो प्रेझेन्स कॅरी करणं आणि म्हणजे फक्त हसणं नाही पण तो प्रेझेन्स कॅरी करणं, तर त्याच्यासाठी तू कसं तयारी केली आहेस? म्हणजे लोकांना ते असं अत्यंजित पण वाटतं का म्हणा काय फक्त हसणं चाललंय, पण तू जो दाद देतोस ज्या पद्धतीने तर त्याच्या तो प्रेझेन्स तू कसा राखलायस आणि त्याच्यामागे काय तयारी केली होतीस का? नाही तयारी नाही, मला असं वाटतं की त्याच्यामागची तयारी त्या शोमध्येच झाली होती. कारण अनेक वर्षापूर्वी तुला आठवत असेल फुबाई फू नावाचा एक कार्यक्रम आला होता, त्याची अनेक पर्व झाली आणि ती खूप गाजली. त्याच्यातही मी जज होतो आणि तेव्हा मी कॉमेडी सर्कस नावाचा एक शो करत होतो ज्याचे ऑलमोस्ट 3 सीझन मी जिंकलो होतो. आणि या मुलींना माहिती असेल की नाही मला माहिती नाही, पण ते युट्यूबवर किंवा सोनी लिव्हर आहे. आणि मी आणि व्ही आय पी अशी आमची जोडी होती आणि ते खूप गाजलं होतं. म्हणजे आता जो कपिल शर्मा गाजलाय तसं ते गाजलं होतं. आणि त्याच्यानंतर झीने तो शो आणला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की तू जज म्हणून ये. त्याचे ऑलमोस्ट 6 पर्व मी जज केलेत, 26 एपिसोडचे 6 पर्व, म्हणजे ऑलमोस्ट 125 एपिसोड मी जज केले. त्यामुळे ती गिव्ह अँड टेक कशी असते किंवा ती दात कशी असावी किंवा ते उचलून कसं धरलं जावं, एखादा पंच वीक पडला तर तिथे जास्त लाफ्टर आला पाहिजे तर तो वीक पंच भरून निघतो. कारण माझं कामच आहे त्यांचं काम बेटर वाटावं हे करणं. माझं काम तिथे हे नाही, मी सिमेंटचं काम करतो त्या शोमध्ये, की माझी भिंत नाही आहे, भिंत विटांचीच आहे, पण त्या सिमेंटिंगमुळे त्याचं लाईफ वाढतं. सो चला हवे होत्या सारख्या शोमध्ये किंवा फुबाईपू सारख्या शोमध्ये आय एम लाईक अ सिमेंट, आय एम ओनली हेल्पिंग देम बिल्ड बेटर अँड बिगर वॉल्स. सर हे एकदा कळलं ना की तुम्ही काय करताय, तुमचा पर्पस काय त्या खुर्चीवर बसण्याचा, की मग अर्ध्या गोष्टी सोप्या होतात असं मला वाटतं. या पुढच्या काळामध्ये वेगळे काही प्रयोग म्हणजे दिग्दर्शकां किंवा वेगळ्या दिग्दर्शकांबरोबर काम, म्हणजे जर अगदीच हे नाही म्हणता येणार पण नागराज मंजुळेंच्या चित्रपटात स्वप्नील जोशी असं का नाही? मला खूप आवडेल अण्णाबरोबर काम करायला आणि आय थिंक इज अ ब्रिलियंट मेकर, त्याच्यात काही दुमत नाहीच आहे आणि मला निश्चित आवडेल. इनफॅक्ट मी फार भाग्यवान आहे की यावर्षी मी दोन अत्यंत ताकदीच्या दिग्दर्शकांबरोबर काम करू शकलो, एक समीर विध्वंस आणि एक विशाल फुरिया. ते त्यांच्या जॉनरमधले कमाल मेकर्स आहेत. म्हणजे हॉरर हा विशालचा जॉनर आहे आणि मी विशाल बरोबर काम करू शकलो. समीर बरोबर मी समांतर 2 केलं. सो फार मजा आली मला आणि मला आवडेल वेगवेगळ्या दिग्दर्शकांबरोबर, नवीन दिग्दर्शक, नवीन म्हणजे नॉट नेसेसरली नवीन ज्यांच्याबरोबर मी काम केलं नाही, आमची केमिस्ट्री जिथे नवीन आहे त्या दिग्दर्शकांबरोबर काम करायला नेहमीच मजा येते. बिकॉज दॅट ऑल्सो हेल्प्स मी इव्हॉल्व ॲज अन ॲक्टर. कारण तेवढे वेगळे संस्कार माझ्यावरही होतात नट म्हणून, त्या वेगळ्या पठडीचं काम करता येतं, वेगळे वर्कशॉप्स, वेगळी गिव्ह अँड टेक, वेगळं बिटवीन द लाईन्स, वेगळं कॅरेक्टरायझेशन, हे सगळं मलाही अनुभवता येतं किंवा ती प्रक्रिया जगता येते. सो मला नक्कीच आवडेल. आणि टू आन्सर युअर क्वेश्चन स्पेसिफिकली, मला खूप आवडेल अण्णाबरोबर काम करायला. म्हणजे आता जो कॉमेडीबद्दल तू बोललास ना, तर कॉमेडी हे म्हणजे मराठीमध्ये सुद्धा खूप बाजूला नाही करायला आणि ॲज अन ॲक्टर तुझ्या बाबतीत सुद्धा, कारण तू हिंदीमध्ये सुद्धा खूप चांगल्या विनोदी मालिका केलेल्या आहेस, म्हणजे रियालिटी शो केले, मालिका केल्यास, पण मग तो जॉनर म्हणून मराठीमध्ये यावा चित्रपट, पण चित्रपट म्हणजे एकाच साच्यातले असतात, पण त्याच्यातही काही प्रयोग व्हावेत असं काही वाटलं नाही का? परत मला खूप आवडेल एखादी इंटरेस्टिंग कॉमेडी करायला मराठीमध्ये, पण तसं स्क्रिप्ट कदाचित माझ्याकडे अजून आलं नसेल किंवा कोणी मला अप्रोच झालं नसेल, पण मला खूप आवडेल. कारण मला असं वाटतं की मराठीमध्ये फार ब्रिलियंट रायटिंग होतं कॉमिक स्क्रिप्टचं आणि कॅरेक्टरायझेशन फार कमाल असतात. तर असं जर एखादं काही करायला मिळालं तर मला खूप मजा येईल. आय होप समबडी इज लिस्निंग टू दिस इंटरव्ह्यू आणि कोणतरी माझ्याकडे एखादं मजेदार अत्यंत काय म्हणे आपण, मला फार्स करायचं आहे ॲक्च्युली. कारण आपल्याकडे फार्सची खूप मोठी परंपरा आहे नाटकांमध्ये पण. एखादा चांगला फार्स जर करू शकलो आपण आत्ता, मग तो वेबवर असेल किंवा नाटक असेल किंवा चित्रपट असेल, म्हणजे त्याचं माध्यम काही असेल, पण मला आवडेल खूप एखादा चांगला फार्स जर मी करू शकलो तर. आणि आता शेवटचा प्रश्न म्हणून की बळी नंतर आता तू नवीन कुठल्या भूमिकेत तू दिसणार आहेस लोकांना? पूर्वी ना खूप सोपं होतं की पत्रकारा प्रश्न विचारायचे आणि आम्ही उत्तर देतो. आता लीगल फ्रेमवर्क नावाची एक गोष्ट आली, त्याच्यात NDAs आहेत आणि हे बोलू शकत नाही आणि ते सांगू शकत नाही, असं खूप काय काय. पण मी इतकं सांगतो की या वर्षात 2 वेबसिरीज येतील,
आणि दोन फिल्म येतील. आणि मी मगाशी म्हटलं तसं जर काही छान योग जुळून आला तर प्रॉब्ली एक लिमिटेड एपिसोडचा टीव्ही शो किंवा एक नाटक जे होईल ते मला माहिती नाही, ते मला माहिती नाही, पण दोन वेबसिरीज आणि दोन फिल्म निश्चित यावर्षी येतील. अँड आय एम रिअली होपिंग अँड लुकिंग फॉरवर्ड टू. त्यातला एक सिनेमा शूट करून झालाय जो येईल आणि एक सिनेमा मी शूट करणार आहे. आणि ते दोन्ही फिल्म फारच इंटरेस्टिंग आहे, फार पूर्णपणे वेगळ्या झोनच्या, वेगळ्या जॉनरच्या आणि पूर्णपणे वेगळ्या, दोन वेगळी पटलं असणाऱ्या फिल्म्स आहेत दोन्ही. म्हणजे स्पिअर्सच वेगळे आहेत दोघांचे. या दोन्ही चित्रपटांमध्ये स्वप्नील जोशी हे इमॅजिनच होऊ शकणार होपफुली. ऍक्टिंग आणि रियालिटी शोज मध्ये, म्हणजे तुला रियालिटी शोज करायला आवडेल का? फॉर एक्झाम्पल आता बिग बॉस किंवा स्टंट बेस्ड शोज जे असतात आपले, खतरो के खिलाडी वगैरे, यामध्ये कुठल्या शो मध्ये रिअल कॅरेक्टर? मला वारंवार याच्यासाठी विचारणा होती झाली, पण मला मनापासून असं वाटतं की जे करण्या जे करायला मी कम्फर्टेबल नाही माणूस म्हणून, ते मी करू नये. आणि म्हणजे जसं बिग बॉस सारखा शो आहे तर फार कमालीचा मेंटल फिटनेस पाहिजे तिकडे जाऊन त्या घरात राहायला. इट इज नॉट इझी ॲट ऑल. खूप वेगळा मेंटल फिटनेस पाहिजे, खूप वेगळा तुमची मानसिक आणि शारीरिक तयारी पाहिजे तिथे राहायची. आणि कदाचित आय एम नॉट दॅट फिट मेंटली टू बी एबल टू सर्वाइव्ह फॉर 100 days इन द बेबी हाऊस. सो मला नाही वाटत की तेज, म्हणजे त्या सगळ्यांचं खूप कौतुक आणि अभिनंदन, कारण ते कठीण आहे करणं. आणि आय डोंट थिंक आय विल बी एबल टू डू इट. रॅपिड फायर घेऊया प्लीज. ओके, मुंबई की पुणे? महाराष्ट्र. नॉट फेअर, यू कॅन डिसाइड. मुंबईचा वडापाव की पुण्याची भाकरवाडी? उत्तम जेवण. ठीक आहे, दुनियादारी की मुंबई पुणे? मुंबई. चांगला सिनेमा. विचारू की नको विचारू? युअर कॉल. अच्छा, रॅपिड फायरचा प्रश्न नव्हता. सई ताम्हणकर की मुक्ता बर्वे? मैत्रिणी. रोमॅन्टिक भूमिका की इमोशनल भूमिका? चांगल्या भूमिका. चित्रपट की वेब सिरीज? चांगला कॉन्टेंट. परीक्षक की अँकर? अभिनेता. वेल डन. बियॉन्ड रॅपिड फायर. स्वप्नील, तू वेळात वेळ काढून लोकसत्ताच्या डिजिटल अड्ड्यावरती आलास, आमच्याशी गप्पा मारलास, त्याबद्दल तुझं खरंच मनापासून आभार. आणि तुझ्या फ्युचर प्रोजेक्ट साठी पूर्ण लोकसत्ता टीम कडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. अँड तुम्हाला सगळ्यांना, आय डोंट नो हा इंटरव्ह्यू येईल कधी, पण तुम्हाला इन पर्सन सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. गॉड ब्लेस यू. अँड होपफुली वर्ष सगळ्यांनाच उत्तम आरोग्याचं जाऊ दे, बाकी चांगलं जाईलच. उत्तम आरोग्याचं जाऊ. अशा अनेक कलाकारांच्या मुलाखती पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.